बेकायदेशीर आणि भेसळयुक्त शिंदी विक्री करणाऱ्यांना उत्पादन शुल्कचे अभय, पुरावे देऊन ही कारवाई स्टार्ट, जयश्री पाटील यांचा आरोप। सांगलीत अनेक ठिकाणी शिंदे आणि ताडीच्या दुकानातून बेकायदेशीर आणि भेसळयुक्त मद्य विक्री राजेरीसपणे केली जात आहे। या प्रकरणी उत्पादन शुल्कने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असून त्यांना अभय देण्याचे काम केले आहे। काही ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते या नात्याने कॉम्बो ऑपरेशन केली जात आहे। शिंदीमध्ये खुलेआम भेसळ केली जात आहे। यात ताडीच्या नावावर केमिकलयुक्त मद्याची विक्री केली जात आहे। याबाबतचे पुरावे देऊनही उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई स्टार्ट केली जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते जयश्री पाटील यांनी केला आहे। आज सांगली मिरज रोडवरील राज्य उत्पादन शुल्क कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्त्या जयश्रीताई पाटील यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे। नमस्कार, मी जयश्रीताई पाटील, समाजसेविका। आज 28/12/2020 रोजी गेले कित्येक दिवस झालं आम्ही अधीक्षक राज्य उत्पादक शुल्क कार्यालयाला निवेदन देत आहोत की जो काळा बाजार चाललेला आहे, अशी बरीचशी दुकानं आहेत आज जर सांगलीमधील दुकानामध्ये, तसंच त्यांचा जिथे साठा बनतो त्या साठ्याच्या ठिकाणी आम्ही कॉम्बो ऑपरेशन केलेलं आहे। तिथले पुरावेसुद्धा आम्ही मॅडमना सांगितलेले आहेत की आमच्याकडे पुरावे आहेत, त्यांना पूर्ण माहिती देऊनसुद्धा त्यांनी कोणतीही कारवाई करण्यास किंवा त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही आहेत। त्यांना सर्व पूर्णपणे पाठीशी घालत आहेत। असं मॅडम जर पाठीशी घालत असतील तर मग आमच्यासारख्या सामाज म्हणजे हक्कासाठी लढण्याचा मग काय उपयोग आहे? आम्ही आज हक्कासाठी लढतो आहे, आज जनतेचे एवढं नुकसान होत आहे, याच्यामध्ये केमिकल मिसळलं जात आहे, तर ह्याचं कुठंतरी ह्यांनी लक्ष द्यायला पाहिजे। आज सांगलीत मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून उभं राहिले, तर असं सांगली जिल्ह्यात कित्येक ठिकाणी यांची दुकानं चालू आहेत, पण आवाज कोण उचलणार ह्या भीतीने लोक शांत बसत आहेत। तर माझी सर्वांना विनंती आहे की जिथे जिथे हा असा काळा बाजार चालू आहे तिथून तिथून सर्वांनी आवाज उचलण्याची आज गरज आहे, सर्वांनी आज पुढे येण्याची गरज आहे। ह्या लोकांना जे काही काळा बाजार चालू आहे हा आपण बंद पाडू। सर्व सांगली जिल्ह्यातील नागरिकांना माझी विनंती आहे, संस्थांना विनंती आहे, परत क्रीडा मंडळांना अशी विनंती आहे की आपण सर्वांनी ह्या उपोषणाला पाठिंबा द्यावा, सपोर्ट करावा, कारण ही गोष्ट पूर्णपणे काळा ह्याच्यामध्ये मोडते, अवैध धंद्यामध्ये मोडते। धंदा हा एका साईडला राहतो, पण हा पूर्णपणे भेसळ केलेला धंदा आहे, आणि तसे मी पुरावे पाहिजे तर तुमच्यासमोर सादर करत आहे कॉम्बो ऑपरेशनमध्ये।